नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्या युट्यूबच्या खाली एका शेतकऱ्यांनी कमेंट केली की आपला जो डॉलर हरभरा आहे अर्थात काबुली आपण ज्याला म्हणतो तो आपण नाफेडला घालू शकतो का तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जर एक बघायला गेलं तर केंद्राचा जो जी आर आहे किंवा सरकारनं जो हरभऱ्याचा हमीभाव ठरवून दिलेला आहे तो हमीभाव आहे पाच हजार तीनशे पस्तीस रुपयाचा आणि हा हमीभाव ठरवून देत असताना सरकारनं कुठेही असा उल्लेख केलेला नाहीये की हरभरा काबुली किंवा हरभरा डॉलर किंवा हरभरा गावरान किंवा हरभरा लाल सरकारनं सरसगट हरभरा असा शब्द प्रयोग केलेला आहे आणि हरभऱ्यालाच पाच हजार तीनशे पस्तीस रुपये हमी भाव देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही काबुली हरभरा जरी नाफेडला घेऊन गेले तर तुम्हाला पाच हजार तीनशे पस्तीस रुपया प्रमाणात दर, दर मिळेल आता महत्वाचा मुद्दा काय आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्याला हमी भावापेक्षा जास्त दर जर मार्केटमध्ये मिळत असतील तर शेतकरी का त्याचा माल त्या एमएसपी मध्ये नेऊन घाल किंवा नाफेडला नेऊन घालेल ही एक वस्तुस्थिती आहे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर हमी भाव जे हरभऱ्यासाठी ठरवून दिलेले आहेत याच्या आत आतापर्यंत एकदाही डॉलर आलेला नाहीये यावर्षी जर आपण बघितलं तर डॉलर जो विराट आहे तो सहा हजार ते सहा हजार दोनशे आजचे भाव आहेत आणि जो ठोकर डॉलर आहे त्याला जवळपास साडेआठ ते नऊ हजार साडेनऊ नौ, साडेआठ ते साडेनऊ हजाराच्या सा� दरम्यान रेट आहे अशा पद्धतीने जर त्या डॉलरला तिकडं खुल्या मार्केटमध्ये रेट जर मिळत असतील तर शेतकरी कशाला डोक्याला बांब लावून गेले आपला हरभरा या एक ठिकाणी आणेल मुळामध्ये आता बरेच लोक असं म्हणतात की जो पांढरा हरभरा असल्यामुळं हा खराब होत असल्यामुळं नाफेड्याला घेणार नाही परंतु सरकारनं त्या ठिकाणी असा कुठेच उल्लेख केलेला नाहीये की लाल हरभरा घ्यायचाय की पांढरा घ्यायचा आहे डॉलर घ्यायचाय काबुली घ्यायचा आहे की गावरण घ्यायचा आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याने जर ठरवलं आणि शेतकऱ्याचा डॉलर जर हमी भावाच्या आत जर आला तर शेतकरी हरभऱ्याची आपल्या सातबाऱ्यावर जर नोंद केलेली असेल तर नाफेडला शंभर टक्के आपला हरभरा नाफेडवाल्यांच्या त्या ठिकाणी बसून घालू शकतो त्यांच्या बापाला आपण ऐकणार नाही ही महत्वाची वस्तू ती लक्षात घ्या आपल्याला घालायचं आपण घालू शकतो शेतकऱ्यांनी जर प्रेशर आणलं तर त्यांना आपला डॉलर सुद्धा हरभरा घेणं कारण की तो जी आर आहे त्याच्यामध्ये असं कुठंच नमूद नाहीये की डॉलर हरभरा किंवा गावरान हरभरा म्हणून हरभऱ्याला हमी भाव जो आहे पाच हजार तीनशे पस्तीस रुपये आहे आपल्याला डॉलरला इकडे मस्त रेट मिळत आहेत शेतकऱ्याचं उत्पादन खर्च भरून इकडे निघतोय त्याच्यामुळे डॉलरची रेट वर आपण एक व्हिडिओ घेऊनच येणार आहोत तो लवकरच तुम्हाला बघायला मिळेल आपल्या युट्यूब चॅनलवर पण एक मी तुम्हाला रिपीट करतो की शासनानं जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये हरभरा असाच उल्लेख आहे त्यामुळे तुम्हाला लाफेडला घालू शकता परंतु शेतकरीच्या डोक्यात विचार सुद्धा आणत नाही कारण की इकडं आपल्याला तिकडच्या पेक्षा हजार दीड हजार दोन हजार तीन हजार चार हजारापर्यंत जास्त रेट मिळतात ही झाली वस्तुस्थिती ही झाली त्याबद्दलची खरी माहिती तुमच्या मनात ज्या शंका कुशंका असतील जे समज गैरसमज असतील ते कमेंट्स करत चला आपण त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येत जाऊ आणि तुमच्या संख्येचं तुमच्या समस्येचं समाधान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत जाऊ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईलाच त्याला बेलाकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या आपल्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज लाईक करा आपल्या व्हिडिओच्या डेली अपडेट जर तुम्हाला हव्या असतील तर टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसतीय डिस्क्रिप्शनमध्ये भेट द्या त्या ठिकाणी सगळ्या आपल्या सोशल साईट दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आपला जॉईन करू शकता तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद